आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत मोफत गॅस किटचे वितरण, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांचे प्रयत्न, नागरिकातून समाधान. कोगनोळ येथील प्रभाग क्रमांक 1 मधील माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या प्रयत्नातून आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्फत मोफत मंजूर झालेल्या गॅस किटचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमात स्वागत आणि प्रास्ताविक प्रकाश पोवार यांनी केले. यावेळी बोलताना माने म्हणाले, कैलासवासी एसके मधाळे यांनी कोगनोळीतील नागरिकांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या उपचारासाठी आमदार शशिकला जोल्ले यांनी मदत केली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुवर्णा मधाळे यांना गॅस मंजूर झाला आहे. आज त्याचे वितरण करण्यात येत आहे. कोगनोळी परिसरातील विविध विकास कामे आमदार जोल्ले आणि सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास कुमार भटकर, धोंडीराम माने, शक्कूर कर्नुरे, अभिनंदन चौगुले, वैभव पाटील, तौसिफ मुल्ला, विजय पाटील, उत्तम माने, दिनकर माने, तानाजी माने, नंदकुमार मळगे, संतोष पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील. नमस्कार, मी अनिल पाटील, महानकर न्यूज रिपोर्टर, कोगनोळी. आज आपल्यासोबत आहेत कोगनोळी ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने. यांनी गेल्या 15 वर्षापासून कोगनोळीसह परिसरात विविध विकास कामे, पेन्शन, गॅस वितरण आदीसह विविध योजना सामान्यातल्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. सुनील माने, तुम्ही महानकर न्यूजला सांगा की गेल्या 15 वर्षापासून या कोगनोळीच्या परिसरातील विविध विकास काम करून जे एक वेगळा ठसा उमटवला आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आम्ही आमच्या फ्रेंड सर्कल मंडळ आहे, त्या मंडळाच्या वतीनं आम्ही म्हणजे सामाजिक कार्य आम्ही करण्याचा एक आमचं माणूस होतं आणि गावामध्ये एक विरोधी दुसरी सत्ताधारीच करत होती, कारण विरोधकातून म्हणजे कोण असं करणार नाही, म्हणजे लोकांचं एक हे नव्हतं की आमच्याकडे कामं करून आम्ही लोकांना कुणाचा पैशाचा मोबदला नाही घेतला, कुणाला कुठल्याही पैशाचं आम्ही अपेक्षा कधी केलं नाही. लोकांच्याबद्दल जे आपण मी पंचायत मेंबर असताना सुद्धा कामं केले, नसताना सुद्धा आम्ही काम करले. लोकांसाठी जे काय आहे, कुठल्या स्कीम असतात, कुठल्याही लोकांना आम्ही कधी कुणाचा पैसे घेतले नाहीत. लोकांसाठी जेवढी व्यवस्था म्हणजे आमच्या वतीनं जे काय येईल, आमच्या मंडळाच्या वतीनं काय करता येईल, इतर म्हणजे आणि आमच्या बाकीच्या लेखकूर आमदार जल्ले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही, मला वाटते आमचा 2015 ग्रामपंचायतीमध्ये 2 मतानं हरलो तरी पण न मी त्याचं हे करता की गावामध्ये एक आम्ही कामाचं एक हे होतं. त्यानंतर मी तालुका पंचायतीचं भाजपकडून तिकीट मिळालं तरी पण त्या तिकीट म्हणजे आमच्या वाड्यातून म्हणजे 2 मतानं पडलं असताना मी गावाच्या कामाच्या ह्याच्यावर मी माझ्या एक नंबर वाडा 176 मध्ये लीड घेतलं. ते घेतलं म्हणजे काय, आम्ही लोकांची कामं इतर लोकांची सगळी सेवा करणं असंच आता आम्ही काम करत चाललो. आणि जर आता मी मेंबर नसलो तरी पण आपल्या वार्डामध्ये जेवढे किंवा गावातली सगळी जी विधवा घरं असतील किंवा अपंग घरं असतील, मॅडमांचे आम्ही एक चांगल्या ह्याच्यामधून कामं करण्याचं एक आम्ही हे मानस केला आहे. आणि इतर आम्हाला गावातल्या लोकांनी पण चांगलं सहकार्य केलं. इतर मॅडम म्हणजे आता सध्याच्या झालेल्या इलेक्शनमध्ये आम्ही वार्डमध्ये कोगनोळीमध्ये 10 वार्डापैकी आम्ही 5 वार्डामध्ये आम्ही एक आघाडी घेतली. त्यामध्ये प्रमुख्याने आमचा 1 नंबर वार्डमध्ये आमचं 105-106 मध्ये लीड मिळालं. तसंच इतर 2 नंबर वार्डामध्ये मिळालं, 4 नंबर वार्डामध्ये मिळालं, 6 नंबर वार्डामध्ये मिळालं, 7 नंबर वार्डामध्ये मिळालं. आणि गावातील लोकांना एक विरोधकांचं जे काम करण्याचं जे एक आता सध्या लोकांचं एक हे आहे, त्यात आम्ही लोकांसाठी कामं करण्याचं एक आम्ही मानस केलेला आहे. ते आम्ही सगळा पूर्ण लोकांसाठी आम्ही करणार आहे. लोकांना आमच्या कुठलीही कामं असेल तर कसली आम्ही कोणाची अपेक्षा करणार नाही, कोणाला आम्ही पैसे घेणार नाही, अशा पद्धतीने आम्ही काम करून गावचा विकास करण्याचा एक आम्ही एक मानस केला, ते आम्ही साध्य करून जातो. आजपर्यंत तुम्ही या गावातील लोकांसाठी किंवा या परिसरातील लोकांसाठी कोणत्या कोणत्या योजना राबवल्या त्याची जरा माहिती तुम्ही द्या. आता काय पेन्शनचे केलेले आहे, आता मी मेंबर झाल्यापासून म्हणजे गावाला आमच्या वाड्यातील भरपूर म्हणजे रस्ते गटर म्हणजे सगळ्या सुविधा ज्या नव्हत्या त्या पूर्ण म्हणजे पुरवठा केलेल्या आहेत सगळ्या इतर गावामध्ये. म्हणजे आता इतर वाड्यामध्ये बी आमचं म्हणजे ज्या लोकांना गरजूंना आज म्हणजे असं की एक एक लोक अशी होती की त्यांना म्हणजे काय माहीत नव्हतं तरी पण आम्ही त्यांना जाऊन तुमची काम होतं आहे आम्हाला कागद द्या आम्ही तुमची कामं करून देतो अशा पद्धतीने कामं करून आम्ही लोकांची सेवा केली. गत इलेक्शनमध्ये म्हणजे आता नुकत्याच झालेल्या इलेक्शनमध्ये भाजपच्या आमदारसह शशिकला जोल्ले यांनी निवडून आल्या,
त्यांच्याकडून तुम्हाला या गावासाठी काय कामं अपेक्षित आहेत? आता मॅडमचा तर काय दुसऱ्यांदा आमदार झालेला आहे, त्यामुळे आम्ही आता गावामध्ये पहिलंच मला वाटतं कुंभारवाड्यामध्ये आणि मानेवाड्यामध्ये फेरोकरासाठी आता फरशी आलेले आहे. आम्ही आता थोड्या दिवसात त्याचं उद्घाटन करणार आहे. गावामध्ये राहिलेले कामं आहेत ती मला वाटतं येत्या 4-5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण गावाचा चेहरामोहरा बदलून कोगनुळे पहिला कोगनुळे अशी होती आणि आता कोगनुळे अशी होणार असं आम्ही पूर्ण मॅडमांच्या आणि अण्णासाहेब जिल्ह्याच्या नेत्यांच्या मध्ये आम्ही पूर्ण करण्याची व्यवस्था. नक्कीच, धन्यवाद सुलिमाने.